कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दहावा कामोठे कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाअंतर्गत कामोठेकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे दोन जानेवारीपासून सुरू असलेला महोत्सव बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते ठाकूर यांनी भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना कामोठे भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सुषमा पाटील विद्यालयाचे अध्यक्ष दिलीप पाटील उपाध्यक्ष गोपीनाथ गोवारी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांच्यासह इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट